आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण, गप्पा टप्पा कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। आपल्यासोबत महेंद्र दिवेकर आहेत, स्वच्छता आणि आरोग्य सभापती रोहा तालुका। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। सोबत रोहा विच्या विकासाबाबत सुद्धा त्यांच्याकडून आपण त्यांचं काय मत आहे हे सुद्धा ऐकणार आहोत। सर, तुमचं आपल्या कोकणच्या ह्या गप्पा टप्प्यामध्ये स्वागत करतो। थँक्यू। सुरुवातीला एक राजकीय व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्तीतून ती राजकीय व्यक्ती कशी काय झाली, हाच प्रश्न प्रत्येकाला येतो। हा प्रवास कसा काय झाला याबद्दल काय सांग। सुरुवातीलाच आपण या गप्पा टप्पाच्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, आपल्या कोकणच्या माध्यमातून आपण जे चॅनल चालू केलेलं आहे त्या चॅनलला माझ्याकडनं सुरुवातीला आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आपण जो प्रश्न मला विचारलात, खरं तर माझा सर्वसामान्य माणसापासून राजकीय माणसापर्यंतचा झालेला प्रवास हा माझ्या घरातूनच मला हे वारसा हक्काने बाळकडून मिळालेलं होतं। माझे वडील 85 नगरसेवक होते रोहा नगर परिषदेचे, त्याच्यानंतर 95 माझे वडील बंधू जितेंद्र दिवेकर हे सतत 15 नगरसेवक ते उपनगराध्यक्षपर्यंत त्यांनी मजल मारली होती। आणि घरातूनच हा वारसावाला मिळाल्याच्यामुळे त्याच्यानंतरची संधी ही मला माझ्या भावाच्या नंतर मिळाली, ती 2014। त्याच्या अगोदर आदरणीय तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने मला राष्ट्रवादी काँग्रेसचं उपाध्यक्षपद मिळालं होतं। तिथून सक्रिय राजकारणात मी आलो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ही राजकारणाची सुरुवात, राजकीय जीवनाची सुरुवात माझी झाली। नक्की, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण ह्या पक्षामधून काम करावं, ह्या पक्षामधून काम करत आपण पुढे जावं असं का? सुरुवातीपासूनच माझे वडील असतील, माझे बंधू असतील, वडील बंधू असतील, खरं तर काँग्रेसचाच आमचा वारसा हा चालत आलेला आहे। म्हणजे जो आम्हाला संधी जी मिळाली ती काँग्रेस पक्षातूनच मिळाली आणि काँग्रेसच्या विचारांचाच वारसा पुढे घेऊन आम्ही काम करत राहिलो। त्यानंतर मग आदरणीय तटकरे साहेबांच्या सोबत माझे वडील असतील, माझे वडील बंधू असतील यांनी साथ देत आम्ही सर्वांनीच आदरणीय तटकरे साहेबांसोबत जात कोकणच्या विकासासाठी जो माणूस काम करतो आहे, खऱ्या अर्थाने कोकणचे विकासाचे शिलेदार म्हणून जे आज नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व आणि नेते आहेत, ते लोकनेते आदरणीय तटकरे साहेब आहेत, ही जाणीव मनामध्ये ठेवत त्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवला। आणि नंतर मग तटकरे साहेब 99 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर त्या प्रवाहामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर आलो, पण मूळ विचारसरणी ही काँग्रेसचीच असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही विचारसरणी मूळ काँग्रेसचीच असल्यामुळे त्यात काही फार बदल झाला असा मला काही वाटत नाही। त्यामुळे तीच संकल्पना आणि तेच विचार घेऊनच आम्ही पुढे काम करतो आहोत। नक्कीच, आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अनेक अडचणी, अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात, अनेक अशी वेगवेगळी माणसंसुद्धा आपल्याला भेटतात जी आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा काही जण पाठिंबा देण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, असे कुठले वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले का, काय सांगतो? असे खूप अनुभव आहेत, ते आता थोड्या वेळात किंवा एका उदाहरणात सांगता येणार नाहीत। कारण कसं आहे, थोडीशी नाही म्हटलं तरी कोकणाच्या माणसाची आपली प्रवृत्ती आहेच, ती सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। पण ज्या संकटावरती आपण मात करून पुढे जायचा प्रयत्न केला त्या प्रत्येक संकटात मात करण्यात मी यशस्वी झालो। कारण या धावीर नगरीत जर का आपल्याला यशस्वी प्रवास करायचा असेल, यशस्वी व्हायचा असेल, तर ग्रामदैवत धावीर महाराजांचा आशीर्वाद हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला लागतो आणि तो मला मिळाला। साईबाबांची साथ मला मिळाली, कारण मी साईभक्त आहे, त्यामुळे बाबांची साथ मला मिळाली आणि खरोखर या ग्रामदेवताची आणि साईबाबांची साथ मला मिळाली। राजकीय जीवनामध्ये मला आदरणीय तटकरे साहेबांची साथ मिळाली, आदिताईंची मिळाली, अनिकेत भाईंची मिळाली आणि म्हणूनच मी राजकीय प्रवास करू शकलो। माझे वडील 85 नगरसेवक होते, 95 माझे वडील बंधू नगरसेवक होते, सतत 30-35 जी संधी मला मिळाली त्या ग्रामस्थ मंडळ धनगराळी जिथे मी राहतो त्या लोकांचे सुद्धा, त्या नागरिकांचे सुद्धा मला आभार मानायचे आहेत, का एवढ्या वर्ष सतत त्यांनी त्या एका कुटुंबावरती, देवेकर कुटुंबावरती जे प्रेम केलं त्या ग्रामस्थ मंडळींना मी माझ्या आयुष्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीही विसरू शकणार नाही। कारण सतत 30-35 एका कुटुंबावरती एवढं प्रेम करणं आणि सतत निवडून आणणं, म्हणजे ही आम्ही केलेल्या कामाची पोचपावती नक्कीच आहे, पण सतत प्रेम देणं एकाच कुटुंबावरती, हा दाखवलेला विश्वास हा आम्ही कधीच विसरू शकणार नाही। म्हणून
रोहेकर म्हणून मी माझ्या ग्रामस्थांना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरू शकणार नाही. आणि त्यांच्यासाठी सतत विकास कामाची गंगा आणण्याचं काम हे तटकरे साहेबांनी रोह्याच्या विकासासाठी केलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार या ठिकाणी आपल्याला सांगतो. जसं तुम्ही बोललात की 30-35 वर्ष तुम्हाला सर्वांनी साथ दिलेली आहे आणि यापुढेही नक्की देतील, कारण विकासाच्या कामामध्ये तुम्ही अग्रेसर असता. तुमच्या मते विकास म्हणजे नक्की काय आहे आणि कशापर्यंत तो झाला पाहिजे आणि कशापर्यंत तुम्ही करता? तर सर्वांगीण विकासाची कल्पना म्हणजे आज लोकांना लोकांच्या अपेक्षा काय फार मोठ्या नाही आहेत. लोकांना चांगले रस्ते, पाणी, आज कचऱ्याची व्यवस्था, आज सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता विभाग माझ्याकडे आहे. मी त्यात आमूलाग्र बदल करण्याचा विचार घेऊनच काम करण्याचा मानस ठेवलेला आहे. उद्याच माझी त्या संदर्भातली मीटिंग सगळं हॉटेल व्यावसायिकांना मी बोलवलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात त्या कामापासून अधिक जोमाने कशी करता येईल तेसुद्धा मी बघतो आहे. तर सर्वांगीण विकासाची कल्पना जर का आपण मनामध्ये ठेवली तर एकतर मूलभूत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या त्याच्यामध्ये रस्ते विकास असेल, नंतर पाण्याची योजना असेल, तुमचा कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागलेली असेल, त्याच्यानंतर रोजगार असेल. कारण रोजगार असल्याच्या शिवाय सर्वांगीण विकास झाला असं आपण कधी समजू शकणार नाही. त्यामुळं कारखाने आले पाहिजेत, कारखानदारी वाढली पाहिजे, आपल्या कोकणच्या सर्वच माणसांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. ही एकंदर सर्वांगीण विकासाची संकल्पना माझ्या दृष्टिकोनातून आहे. सर, रोहा तालुका हा एक नावारूपा झालेला तालुका आहे आणि यामागचं नक्की कारण काय, कोणामुळे हा ओळखाल जायला लागला, काय सांगाल? खरं तर आपल्याला मी सांगू इच्छितो की रोह्याचे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्यामुळे आणि भारताचे पहिले अर्थमंत्री रोह्याचे सुपुत्र डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांच्यामुळे खरं तर रोहा हे नावारूपाला आलेलं शहर आहे. आणि आज देश विदेशात आपण कुठेही गेलो तरी आज या दोन व्यक्तींची ओळख आज आवर्जून सांगितली जाते आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने रोह्याला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानंतर आज जे काम बैठकीच्या माध्यमातून आज चालू आहे ते नानासाहेब धर्माधिकारींच्या रूपाने या ठिकाणी चालू आहे. त्यांनी जो आमूलाग्र बदल आज लोकांमध्ये नागरिकांमध्ये झालेला आहे त्यामुळे आज देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा बैठकीचं आज नियोजन त्या ठिकाणी होतं आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या संसारामध्ये आणि वागण्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतो. म्हणून हे त्रिमूर्ती जे आज आम्हाला लाभलेत खरोखरच त्यामुळे आज रोह्याचं नाव आज देश आणि विदेशात त्या ठिकाणी पोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकासाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो, आज जर नाव घेतलं गेलं तर ते आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणूनच आज रोह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने झालेली आहे. नक्कीच सर, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय हे सर्व सांभाळत असताना, रोटरी क्लब सारखं एक संस्था सांभाळत असताना अनेक धावपळ होत असते आणि हा सर्व त्रिवेणी संगम साधत असताना आपल्या घरच्यांनासुद्धा वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कामामध्ये घरच्यांचा पाठिंबा कशा पद्धतीने आहे, घरच्यांना आणि तुमच्याकडनं वेळ कशा पद्धतीने दिला जातो, काय सांगाल? खरं तर मी आपल्याला खरंच सांगतो, मी घरच्यांना माझा वेळ देऊ शकत नाही, ही माझी शोकांतिका नक्कीच आहे. पण जी साथ मला माझ्या आईने दिली, माझ्या पत्नीने दिली, माझ्या कुटुंबाने दिली, बहिणीने दिली आणि खरोखरच मी बहिणीचे मिस्टर आमचे अजय आहेत, माझे वडील बंधू आहेत जितेंद्र दिवेकर, या सगळ्याच कुटुंबांनी जी मला साथ दिली मी खरोखरच वेळ देऊ शकत नाही. कारण व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये वेळ देणं, राजकारणामध्ये वेळ देणं, रोटरी क्लबचा जबाबदारी आहे ती वेळ देणं, माझ्या ग्रामस्थ मंडळीचा उपाध्यक्ष मी आहे त्यामुळे गावातले कार्यक्रम काही असतील त्या ठिकाणी वेळ देणं, त्यामुळे कुटुंबाला मी खरोखरच वेळ देत नाही, ही माझी आज मजबुरी असेल असं समजा. पण त्याची तक्रार कधीच कोणी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीने केलेली नाही आणि त्यामुळेच मला खरोखरच एक मानसिक समाधान त्यामध्ये आहे. का माझी जी आज पावलावरती जी साथ ह्या लोकांनी दिली आणि म्हणूनच मी सर्वसामान्य माणसापासून जे आज आरोग्य सभापती किंवा उपनगराध्यक्ष पदापर्यंत जो पोचलो त्याच्यात माझ्या कुटुंबाची फार मोठी साथ मला त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्यासमोर गप्पाटप्पांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा मी नक्कीच आभारी आहे, कारण कुटुंबाचे आभार पण मानत नाही मी नक्कीच मानेन, कारण खरोखरच मला त्यांना वेळ देता येत नाही आणि तरी त्यांची कधी तक्रार आजपर्यंत एवढ्या वेळेस कधी केली नाही. जेवढा वेळ मी असतो घरात तेवढाच वेळ मी घरात थांबतो आणि जास्त वेळ मी बाहेरच कामानिमित्त असतो,
त्यामुळे कुटुंबाचा माझ्या आईचा पत्नी असेल भाऊ असेल बहीण असेल सगळ्यांचाच मनापासून मी खरोखरच आभार मानतो की आज त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो. आता रोह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी एम आय डी सी आणि अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत. काही एम आय डी सी बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत, काही सुरू आहेत. त्या ठिकाणी आपल्या येथील तरुण हा कुशल नेतृत्व घेऊन किंवा त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे, यासाठी काय करत? खरं तर गरज आहे शिक्षणाची. आज खरं तर कोकणच्या मुलांचा आज तुम्ही रिझल्ट पाहिलात तर 10वी असेल 12वी असेल त्याच्यामध्ये कोकणच्या मुली तर खूपच पुढे आज गेलेल्या आपण पाहतो. आज ह्या वर्षीचा निकाल बघा, गेल्या 2-4 वर्षाचा निकाल आपण पाहिलात तर नक्कीच आज राज्यामध्ये कोकणच्या मुलींनी आणि मुलांनी बाजी मारलेली आपण बघितलेली आहे. आणि खरोखर एक संधी कोकणच्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर का आपण विचार केला तर कोकणच्या मुलांनी खरं तर शिक्षणच्या बाबतीमध्ये आज सुविधा आपल्या कोकणामध्ये नक्कीच कमी आहेत, त्या वाढीस लागल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सुद्धा पाऊल उचलणं आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब तर त्या बाबतीत नक्कीच प्रयत्नशील आहेत आणि मला विश्वास आहे त्या 2-5 वर्षामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आता आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये बघितलं की वैद्यकीय असुविधांचा सुद्धा किती तुटवडा आपल्याकडे जाणवला त्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्नशील आदितीताई तटकरे आज राज्याच्या मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, पालकमंत्री रायगडचे आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा विकास वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा चालू आहे आणि रोटरी क्लबचे एक प्रेसिडेंट म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रलचा सुद्धा मी अध्यक्ष आहे. त्या माध्यमातून जी जी मागणी मी आदितीताईंकडे केली ती मागणी सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आज त्या संदर्भामध्ये ब्लड बँकेची असुविधा रोह्यामध्ये होती, ब्लड बँक कुठे करायची काय करायची, रोटरी क्लबचा सेंट्रलचा अध्यक्ष म्हणून मी तो संकल्प सोडलेला होता पण तीच बाब मी आदितीताईंच्या निदर्शनात आणल्याच्या नंतर रोहा नगरपालिकेचे आमचे लाडके नगराध्यक्ष संतोषजी पोटपोळे यांच्यासुद्धा सहकार्य मला नेहमीच आज गेली 4 वर्ष सतत मिळाल्यामुळेच खऱ्या अर्थाने मी पण विकास काम करू शकलो नगरपालिकेमध्ये. तर त्यांनी लगेचच तो निर्णय घेतला, आदितीताईंच्या कानावर घातल्याच्यानंतर अष्टमीची जागा आम्ही पाहिली, ती सुद्धा ब्लड बँकेच्यासाठी आम्ही फायनल केली. त्या ठिकाणी सुद्धा लवकरच रोहेकरांसाठी ब्लड बँक त्या ठिकाणी चालू होईल. त्याच्यानंतर जो बदल आज तुम्ही म्हणताय शिक्षणाच्या बाबतीतला, तर खरं तर ज्या असुविधा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहेत त्या सुविधासुद्धा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रोहा तालुक्यात करण्याच्या दृष्टिकोनातून अलिबाग जवळ आम्हाला जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. वैद्यकीय दृष्टिकोनातून एक मेडिकल हॉस्पिटल ज्याची गरज आज मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये होती, एक त्या ठिकाणी आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर जो संकल्प साहेब कॅबिनेट मंत्री होते राज्याचे सुनील तटकरे साहेब त्यावेळेला त्यांनी संकल्प सोडला होता अलिबागच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज 500 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी व्हावं, तर तेच स्वप्न आज राज्याच्या राज्यमंत्रीपदाची सूत्र आताच घेतल्याच्यानंतर आदितीताई ते स्वप्न आमचं पूर्ण करत आहेत. त्याचीसुद्धा मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि अलिबागला मेडिकल ऑफिस हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे. अशा सुंदर सुंदर गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर रोह्यासाठी सुद्धा असं वेगवेगळं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा व्यावसायिक शिक्षण देणारे कॉलेज होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून येथील मुलांना पुढील शिक्षणासाठी मुंबई पुणेसारख्या शहरावर अवलंबून राहता कामा नये, यासाठी काय प्रयत्न करणार? तेच मी म्हणालो की आता ह्या 2-5 वर्षामध्ये एकतर वैद्यकीय सुविधांचा जाणवलेला तुटवडा, त्या दृष्टिकोनातून ती सुविधा कशा वाढवता येतील तो एक प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर जी मुलं आपली मुंबई पुण्यामध्ये जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन द्यावं लागतं, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे तो खर्च आमच्या मुलांचा वाढतो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आदरणीय तटकरे साहेब आणि पालकमंत्री रायगडच्या आदितीताई आणि अनिकेत भाईंच्या कानावरती आम्ही या गोष्टी घातलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी कसं येईल, अजून या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते अद्ययावत कसं होईल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये लॉ कॉलेजचं आता आपल्याकडे आहे ते अलिबागला आहे, तिथला जो रस्ता आहे आज त्याची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे इथल्या लोकांनी घेतलेलं ऍडमिशन त्यांना आज पोहोचायला 2.5-3 तास 3-3 तास लागतात, तर ते रस्ते कसे होतील. म्हणजे जरी रोह्याच्या तालुक्यात जरी हे ठिकाण नाही आलं अलिबागसुद्धा लागून आपल्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज रोह्यामध्ये कसं येईल त्या बाबतीमध्ये आज प्रयत्नशील तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आहोत. त्यामुळे लवकर या 2-5 वर्षामध्ये शिक्षणाची सुविधा आणि वैद्यकीय सुविधांचा जो तुटवडा आज जाणवतो आहे तो नक्कीच या 2-5 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल, त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. नक्की सर, तुम्ही आता स्वच्छता आणि आरोग्य सभापती म्हणून काम करताय, कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, अशा कोणकोणत्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला? कारण
या ठिकाणी ब्लड बँकेची सुविधा नव्हती, अद्ययावत असं मोठं रुग्णालय नव्हतं, ॲम्ब्युलन्सची कमतरता होती, तरीही ह्या सर्व गोष्टीवर कशापर्यंत तुम्ही मात केली? खरं तर रोटरी क्लबचा रोहाचा सेंट्रलचा प्रेसिडेंट म्हणून मला काम करण्याची खूप संधी मिळाली. एक नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या महामारीमध्ये मिळाली. आम्ही या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, जे आज लोकांना सोयीचं वाटलं कारण तेच एक कोविडचं हॉस्पिटल आमच्याकडे उपलब्ध होतं, त्याच्यानंतर मग कोविड सेंटर म्हणून किल्ल्याला एक त्या ठिकाणी झालं, नागोठण्याला झालं नंतरच्या काळामध्ये. पण सुरुवातीला त्रास झाल्याच्या नंतर पहिली सुविधा होती ती आमचं उपजिल्हा रुग्णालय. त्या ठिकाणी असलेला नर्सिंग स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, त्यांनी खरोखर कोरोनाच्या महामारीमध्ये जे काम केलं ते वाखाणण्याजोगं होतं. त्यांना जे जी लागणारी असुविधा होती ती सुविधा कशी निर्माण होईल, ती कशी पुरवली जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः प्रयत्नशील त्या ठिकाणी राहिलो. नगर परिषदेमार्फे मार्फत जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे काही करायचं होतं ते सुद्धा करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही केला. आणि आपल्याला सांगतो, रोटरी क्लब रोहाचा प्रेसिडेंट म्हणून त्या ठिकाणी पीपी किट असेल, सॅनिटायझर असेल, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल, कारण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकांना जो त्रास व्हायचा या महामारीमध्ये तो जास्त करून ऑक्सिजन लेवल कमी व्हायची, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची हवेतनं ऑक्सिजन निर्माण करून रुग्णाला पुरवतं. त्यातले 2 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मी माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये देण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा सुद्धा लाभ हा तिथल्या कोविडच्या रुग्णांना त्या ठिकाणी मिळाला. त्या ठिकाणी सॅनिटायझर, तुम्हाला हँडग्लोव्ज, त्याच्यानंतर पीपी किट असतील, डिस्पोजेबल गाऊन असतील, या सर्वच मदत आम्ही करण्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालो. सध्याचा सर विचार केला तर या ठिकाणी नदी मोठ्या प्रमाणामध्ये 12 नदी आपल्या या ठिकाणी वाहते आणि अशा वेळेला नदी संवर्धन सुद्धा प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे. त्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम झालं पाहिजे आणि काम झाल्यानंतर नागरिकांनी सुद्धा कशा पद्धतीने ते स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे? खरं तर मी आपल्याला सांगतो, आदरणीय तटकरे साहेबांचं स्वप्न आहे जे खरोखर म्हणजे रोह्यातल्या लोकांनी हे चिर काल लक्षात राहील असं नदी संवर्धनाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. जवळजवळ 40 कोटी रुपये खर्च करून ते या ठिकाणी ते काम चालू आहे. अजून वाढीव त्या ठिकाणी काही पैसे लागणार आहेत, पण तटकरे साहेब असल्याच्या नंतर निधीची कमतरता कधी आम्हाला रोहेकरांना जाणवली नाही, कारण कसं काम करून घ्यायचं ह्याची नेतृत्व वक्तृत्व आणि गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे ती कमी कधी आम्हाला जाणवली नाही. त्यामुळे निधी कसा आणावा ते शैल त्यांच्या उपजत असल्यामुळे जिथे वाढीव जरी निधी लागला तरी तो कधी कमी पडत नाही. म्हणून रोहेकरांना जे स्वप्न उराशी बाळगलेलं आहे की कुंडलिका नदीचं संवर्धन ते पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही बघाल, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आपलं कोकणच्या माध्यमातून या तिथलं शूटिंग करा, त्यावेळेस आपल्याला कळेल की खरोखरच हे काम किती चांगल्या प्रतीचं झालेलं त्या ठिकाणी आहे. आणि हे काम बघण्यासाठी केवळ रायगड जिल्ह्यातलेच नव्हे तर एक पर्यटन स्थळ म्हणून, जसं आज मुरुडला आपण समुद्रकिनारा लाभलाय म्हणून जातो, अलिबागला समुद्रकिनारा लाभलाय म्हणून जातो, पण रोह्यामध्ये आल्याच्या नंतर नदीचं संवर्धन आणि त्याच्या बाजूला होणारी शिवसृष्टी ह्या दोन्हीचं पर्यटन स्थळात रूपांतर होऊन ते बघण्याच्यासाठी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातनं लोक येतील एवढ्या चांगल्या प्रतीचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो आहे, मी चुकत नसेल तर 2 फेब्रुवारीची तारीख बहुतेक या उद्घाटनाची तटकरे साहेबांकडनं आलेली आहे आणि मला असं वाटतं की 2 फेब्रुवारीला त्याचं उद्घाटनसुद्धा होईल आणि रोहेकरांना ती समर्पित होईल आणि त्याचा लाभ नक्कीच रोहेकर घेऊन त्या नदी संवर्धनाच्या कामांनी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदी राहतील हा विश्वास मी आपल्याला देतो. एवढ्या चांगल्या प्रतीचं ते काम आहे. नक्कीच. आता तर शेवटचा प्रश्न असं तुम्हाला मला विचारायचं की रोहेकरांसाठी काय तुम्ही आव्हान कराल तुमच्या पुढच्या काळामध्ये, कशा पद्धतीने काम असणार आहे आणि कशा पद्धतीने मला सहकार्य पाहिजे, काय आव्हान कराल? आज मला जी जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो, खरं तर बाकीची कामं ही विकास कामं ही चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही थोडंसं कमी आज नक्कीच आहोत. मी सर्व रोहेकरांना नागरिकांना अपील करीन आणि विनंती करीन की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कसं आपलं नाव निघेल रोहा नगर परिषदेचं त्या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत, कारण आपली सर्वांची जर साथ मला मिळाली तर मी आपल्याला विश्वास देतो कागदाचा सिंगल तुकडासुद्धा एक तुकडासुद्धा आपल्याला रस्त्यावरती दिसणार नाही, पण हे लोकांनी ठरवलं तर होऊ शकतं, त्यांची साथ मला मिळाली रोहेकरांची तर होऊ शकतं. आणि मला विश्वास आहे याच्यापुढे जे जे पावलं आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत उचलणार आहोत त्या बाबतीमध्ये रोहेकर नक्कीच आम्हाला साथ देतील
कारण पुढची संकल्पना माझी थोडी वेगळी आहे. मी जे सार्वजनिक आरोग्य स्वच्छता सभापती झाल्याच्या नंतर पहिली सुरुवात जी साफसफाईची झाली ती हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्याचं नाव असलेल्या छत्रपती शिवाजीनगरमधूनच ती सुरुवात झाली. आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी आपल्याला आज शब्द देतो, आज जो रँक आमचा आहे त्याच्यापेक्षा नक्कीच टॉपला आम्ही जाऊन त्या ठिकाणी राहू. पुढच्या वेळेला आपणच सांगाल की खरोखरच आपण दिलेला शब्द आणि रोहयकरांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. रोह्यात आपल्याला अनेक ठिकाणी त्यात स्वच्छतेच्या बाबतीमध्ये रोहा महाराष्ट्रातच ज्या स्पर्धा आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये चालू आहेत त्या बाबतीत रोह्याचं नाव आपल्याला ऐकायला नक्कीच मिळेल. नक्कीच तुमचं स्वप्न जे आहे ते यशस्वी हो आणि नक्कीच रोह्याचा ह्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विकास हो, यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. वेळ झाली आता इथेच थांबायची, पुन्हा भेटू एका नवीन व्यक्तीबरोबर एका नवीन विषयावरती गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा गप्पा टप्पा. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.